रायगड म्हणजे गुणवंतांची खाण. याच रायगडचे सुपुत्र असलेल्या राजन उतेकर यांनी अहमदनगरमध्ये लॉन्ड्री व्यवसायात आपले नाव केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाचे कौतुक झाले. गुणवत्ता आणि वेगवान सेवा या जोरावर त्यांनी हे यश प्राप्त केले. विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केलाय. रायगडच्या मातीला अभिमान वाटावा असे कर्तृत्व सिद्ध केलेल्या राजन उतेकर यांच्याशी रायगड माझाने केलेली ही खास बातचीत. नमस्कार, रायगड माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रायगड हा एका अनेक कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा आहे. अनेक मोठमोठी नररत्न रायगडमध्ये जन्माला आलेत. अनेकांनी रायगडच्या बाहेर जाऊन आपल्या कर्तृत्वाची पताका आपली फडकावलेली आहे. साता समुद्रापार अनेकांनी आपल्या कौतुकाचे ध्वज उभारलेले आहेत. आणि आपल्या रायगडची हद्द ओलांडून नगरसारख्या जिल्ह्यामध्ये येऊन लॉन्ड्रीसारखा व्यवसाय जो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे, या व्यवसायामध्ये एक अत्यंत आधुनिकता आणणारे बापूसाहेब उतेकर, राजन उतेकर आज आपल्यासोबत आहेत. नगरमध्ये त्यांचं लॉन्ड्रीचं एम्पायर, त्यातली आधुनिकता आणि ह्या सगळ्याबद्दल बापूसाहेब तुमचं खरंच मनपूर्वक अभिनंदन आहे. कसं काय व्यवसायाचं स्वरूप आहे? व्यवसायाच्या स्वरूपाबद्दल जर आपण विचारलं तर दैनंदिन जीवनाचा हा एक भाग आहे. कपडे रोजचे धुणे आणि आपण ते करतही असतो, परंतु वास्तविक पाहता आजच्या आधुनिकतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीन, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत. कपड्याच्या जे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तुम्ही आज पाहिल्या असाल की सगळे ब्रँडेड कपडे आलेले आहेत. ब्रँडेड कपडे आलेले असताना त्याचं मॅन्युफॅक्चरिंग त्यामध्ये विविध आहेत, परंतु त्या दृष्टीने त्याची काळजी घेणारी असं जी संस्था आहे, जी लॉन्ड्री सगळ्यांना परिचित आहे आणि बऱ्याच वेळा ड्रायक्लिनिंग हा शब्दाचा त्याच्यामध्ये वापर होतो, परंतु त्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे. कारण त्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण संस्था किंवा प्रशिक्षण ज्याप्रमाणे ITI वगैरे असतात दिलेले आहेत, त्याप्रमाणे असं कुठलाही याचं एज्युकेशनल संस्था नाही आहे. जे काही लोक कामं करतात आहेत ते पूर्वी पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या नुसार ती कामं करतात आहे. नवीन पिढी याच्यामध्ये यायला तयार नाही आहे. तर असे अनेक चॅलेंजेस ह्या व्यवसायामध्ये आहेत आणि भारतामध्ये हा व्यवसाय फार मोठ्या स्वरूपात, फक्त लॉन्ड्री एवढं मर्यादित नसून आज आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेला किंवा रेल्वे आहे, हॉस्पिटल आहे, प्रत्येक ठिकाणी लॉन्ड्री असते आणि त्या ठिकाणी लॉन्ड्रीसाठी करण्यासाठी मनुष्यबळ पण आवश्यक आहे, परंतु त्या मनुष्यबळासाठी कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण असल्या कारणाने हा दुर्लक्षित आहे. तर मला एक सांगा की तुम्ही रायगडमधनं येऊन जवळपास 20 वर्ष तुम्हाला झाली. बरोबर. रायगडचा सगळा तो भाग आणि तुम्ही परत नगरमध्ये काय कसं काय? नाही, आता वडील पोलीस अधिकारी असल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये फिरणं झालं, तर त्या निमित्ताने इकडे नगरमध्ये वडिलांचे मित्र श्री त्यांचे गजराचे संस्थापक माननीय श्री सुरेजी चव्हाण म्हणजे मित्र असल्या कारणाने त्यांचा हा व्यवसाय होता आणि मी स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकारी 1-2 वर्गासाठी प्रयत्न केले, आपण त्याचे इंटरव्ह्यू पण गेलो होतो. झाल्यानंतर पुढे काय करायचं, तर ते म्हणले की आपण तुमचे जे काय टॅलेंट आहे तुम्ही इथं लॉन्ड्री व्यवसायामध्ये हे करा. आणि माझं शिक्षण पण तसं झालेलं आहे, मी MSc BEd मॅथमॅटिक्स आहे. तर आणि मग आपण करूया याच्यामध्ये, मग आम्ही त्या पद्धतीने नवीन तंत्रज्ञान आणण्याचा विचार केला. आल्यानंतर जे काही पारंपरिक होतं, जसं आता मगाशी म्हटलं की ह्या व्यवसायामध्ये मनुष्यबळाची गरज आहे, मग आपल्याला मनुष्यबळ करण्यासाठी जर मशीन आणल्या तर त्यामध्ये मनुष्यबळ संख्या कमी होते आणि काय होतं की ह्याला स्किलची गरज असते. परंतु आता तुम्ही आज पाहिलं इथं की ह्या मशीन असल्या कारणाने तुम्हाला अनस्किल माणूस पण उभा करून तो तयार करता येतो. ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे आणि त्यावेळेस आपण ओळखली 2006 साली आणि मग त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं दिवसेंदिवस. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना काहीतरी नवीन करायचं, चांगलं करायचं, याच्यापेक्षा चांगलं काय देता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण हे करत गेलो आणि आपण ते शोधत गेलो आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचं करता आलं. पण आता तुमच्या ह्या सगळ्या लॉन्ड्रीमध्ये जी आधुनिकता आलेली आहे, तर ही आधुनिकता आणण्याचं मागचं धोरण आणि आता काय नेमकं आधुनिकता स्वरूप, लॉन्ड्रीचं स्वरूप काय आहे? आता आधुनिकता म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला बघा की लॉन्ड्रीमध्ये म्हटल्यानंतर की वॉशिंग येतं, वॉशिंग म्हटल्यानंतर त्याला लागणारी यंत्रसामग्री असते, तर ती यंत्रसामग्री आपण आधुनिकते जसं की टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण अडॉप्ट केली आहे. जर्मनच्या आपल्याला स्टॉल कंपनीच्या मशीनरी आहेत, ड्रायक्लीन मशीन आहे, तर ह्या सगळ्या ज्या आहेत की ह्या इम्पोर्टेड मशीन्स आपण यूज केलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला त्याची क्वालिटी उच्चतम उच्च मिळेल. त्यानंतर वॉशिंग करत असताना आपल्याला लागतं डिटर्जंट, तर डिटर्जंट पण आपण जागतिक दर्जाच्या डिटर्जंटचा वापर केलेला. त्याचं कारण असं आहे की ते यूज केल्यानंतर कपड्याचं लाईफ वाढतं,
कपडे लवकर फाटत नाही. बहुतेक वेळा काय होतं की ब्लिचिंग हा शब्द येतो लॉन्ड्री म्हटल्यानंतर. व्हाईट कपड्यासाठी ब्लिचिंग लागतं, परंतु आपल्या ह्याच्यामध्ये डिटर्जंटमध्येच तो एक ज्याला आपण ऑप्टिकल ब्राईटनर म्हणून त्याचा समावेश केलेला असल्या कारणाने कपड्याचं लाईफही वाढतं आणि त्याचा ब्राईटनेस पण येतो. तर ह्या दृष्टीने तसा डिटर्जंटचा क्लेंको म्हणून कंपनी आहे सिंगापूरची, त्याचा आपण डिटर्जंट यूज करतो आहे, त्याने आपल्याला ही चांगली क्वालिटी मिळते. आणि ह्यासाठी परत तुम्ही म्हणलं ना मशिनरीचं, तर जेव्हा आपण इस्त्री करायला जातो, पूर्वी हाताने इस्त्री करत होते, पण त्याला लागणारा वेळ आणि त्याच्यातून त्याप्रमाणे एवढी क्वालिटी मिळत नसायची. तर ह्या मशिनरी आल्यामुळं काय होतं की आपल्याला कमीत कमी वेळामध्ये अधिक काम करता येतं आणि चांगलं त्याचं शेवटपर्यंत त्याची क्वालिटी असते, मेंटेन राहते. सकाळी 10 वाजता जरी मशीनला कपडा लावला, संध्याकाळी 5 वाजता जरी लावला, तरी तो त्याच पद्धतीने होऊ शकतो. फक्त त्या व्यक्तीने प्रॉपर केलं, पण बऱ्याचशा वेळा असं होत नाही की त्यावेळेस ह्याच्यामध्ये दमण्याचं प्रमाण फार कमी आहे. जी खासियत आहे, तर ती खासियत नेमकी काय मानली जाते? की ह्याच्यामध्ये आम्ही पहिले आमच्या सगळ्या जो श्रेय जातं ते आमचे सगळे कर्मचारी वर्ग आणि आमचे सन्माननीय ग्राहक. तर ग्राहकांना आम्ही ह्या केंद्रबिंदू केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत की त्यांना जे लागणारी जी त्यांची क्वालिटीची जी अपेक्षा आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय की सर्व्हिस आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टीवरती आम्ही फोकस केलेला आहे. गजरात लॉन्ड्रीचं तुमचं कामाचं स्वरूप आणि सगळं अत्यंत भव्य आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता पाहिलं की इथे काही तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. इथे आपल्याला केंद्र सरकारने सोलर आपण जे सोलर एनर्जीचा आपण इथं आपल्या लॉन्ड्रीमध्ये उपयोग केलेला आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्या निसर्गामध्ये जे असलेले काही ऊर्जा आहे त्याचा आपण वापर का करू नये अशा अनुषंगाने आपण 2006 साली पहिले आपण हे सोलर सिस्टीम आपण इथं बसवली. भारतामध्ये लॉन्ड्री व्यवसायामध्ये आपण बसणारे पहिले आहोत आणि 2013 साली आपल्याला मिनिस्ट्री ऑफ न्यू रिन्युएबल एनर्जी म्हणजे भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने आपल्याला सोलर थर्मल अवॉर्ड दिलेला आहे, ते आपण पाहतच आहोत. आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण इंधनाची बचत केलेली आहे, इंधनाची बचत केलेली आहे आणि दिवसेंदिवस इंधनाच्या वाढणाऱ्या किमती लक्षात घेता त्यावेळेस आणि आत्ताचा जर विचार केला आज आपण तरी दिवसेंदिवस आपल्याला दिसतं आहे की आपण याच्यामध्ये किमती वाढत चालणार आहेत आणि त्याची मिळणारी आता आपल्याला ते अवेलेबल असेल की नाही हे आज आपण सांगू शकत नाही आहे. म्हणून आमचं पुढचं जे आहे, तुम्ही 1-2 महिने जर आला तर आपण आता गॅस फायरमध्ये जातो आहे, म्हणजे गॅस बॉयलरमध्ये जातो आहे, जेणेकरून आपल्याला गॅसवरती आपण त्याचं स्टीम जनरेशन करणार आहोत. हां, गॅस आपल्याला गॅस बँक करणार, इथे गॅस अवेलेबल आहे सगळीकडे, गॅस बँक करणार. गॅस बँक थ्रू आपण ते एनर्जी त्याच्यामध्ये सुद्धा फ्युअलची आणि जर म्हणजे हा जो आपण HHG गॅस वापरतोय जे डिझेल वापरतोय स्टीम जनरेशन करण्यासाठी आणि गॅसचं जर कम्पॅरिझन केलं त्याची किलो कॅलरी व्हॅल्यू असल्यामुळे त्याच्यामध्ये 30% परत सेव्हिंग होणार आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या क्लीन एनर्जी म्हणून आपण त्याचा यूज करणार आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता आपण जे बघतो की ट्रॅकलिंग मशीन आहे त्यासमोर, हे जे इम्पॉर्टंट मशीन आहे ट्रॅकलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आपण हे जे नाविन्यपूर्ण प्रयोग करतोय की सोलर सिस्टीम आपण याच्यामध्ये आणली, त्याच्यानंतर आपण गॅसचं बॉयलरचं आणतोय, सोलरवरती आपल्याला मिळालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट्स आपण इम्पोर्टेड वापरतोय, मशिनरी आपण जर्मन कंपनीचं वापरलेलं आहे. ह्या अनुषंगाने आपल्याला सिनेट म्हणून जी जर्मन युरोपियन कंट्रीची संस्था जी आहे त्याने आपल्याला 2018 साली ग्लोबल बेस्ट प्रॅक्टिस अवॉर्ड म्हणून आपल्याला सन्मानित केलेलं आहे आणि ह्या त्या सगळ्या गोष्टीचं पॅरामीटर्समध्ये आपण बसतो. कारण त्यांनी तसंच मेन्शन केलेलं आहे की रिटेल हा बिझनेस आपण भारतामध्ये कुठे गेला तरी 500 कपड्याच्या वरती असणाऱ्या लॉन्ड्री फार कमी आहेत आणि त्यातल्या त्यात अहमदनगरसारख्या 3 ते 4 लोकसंख्या असणाऱ्या ह्याच्यामध्ये रोज 2500 ते 3000 कपडे करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते पण आधुनिकतेच्या मशिनरी वापर करून. मला सांगायला अभिमान, हा हेच ते सर्टिफिकेट आहे आपण पाहत आहे ते सिनेटचा अवॉर्ड आहे, त्यांनी सिनेट स्पेशल अवॉर्ड म्हणलेलं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिझनेस डेव्हलपमेंट. तर बिझनेसमध्ये जे काही बिझनेस डेव्हलपमेंट केलेलं आहे या अनुषंगानेच आपल्याला त्यांनी सन्मानित केलेलं आहे.
आता इथे रोज 2,500-3,000 कपडे इथे येतात हो, आणि रोज 2,500-3,000 कपडे इथं आपण ते लोकांना अगदी वेळेमध्ये आणि चांगल्या उत्तम दर्जाची आपण त्यांना सेवा आणि क्वालिटी देतो. आव्हान काय या क्षेत्रामध्ये? आव्हान म्हणजे असं आहे की एकतर दिवसेंदिवस टेक्सटाईलमध्ये किंवा फॅशनमध्ये फार मोठी प्रगती होत चाललेली आहे, परंतु त्या अनुषंगाने त्याची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल काही विचार होत नाही आहे. इवन आपण म्हणजे हा एक मोठा शिक्षणाचा विषय आहे की कपडे कसे घालावे आणि कशा पद्धतीचे असावेत हा विचार कधी होत नाही आहे. आपण कपडे विकत घ्यायला गेल्यानंतर बऱ्याच वेळा फक्त शब्द लिहिलेला मार्किंग असतं लेबल, ड्रायक्लीन ओनली, परंतु असं अपेक्षित असतं की जर त्यांनी ड्रायक्लीनचं लेबल लावलं तर ड्रायक्लीनची प्रोसिजर कशी असावी हे त्यांनी सांगावं. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, समजा बघा तुम्हाला माहिती आहे की कपड्याचं ब्रँडेडमध्ये साडी किंवा भारी भारी ब्लेझर सूट असतील लग्नाचे हे सगळे कॉस्टली आहेत. शर्ट आज आपण घ्यायला गेलं मोठमोठ्या कंपन्यांचे, झारा ब्रँड आपण ऐकलं असेल किंवा अजून बरेचसे आहेत असे, पीटर इंग्लंड आहे आणि अनेक ब्रँड्स आहेत, सगळ्यांचे 1,500-2,000 ब्रँड शिवाय नाही आहे. आपण चार्ज किती करतो त्याला? सिटीनुसार बदलतं. जरी काढलं भारताचं 50 रुपयाच्या वर नसणार एका कपड्याला. साडीमध्ये गेला 200 रुपये मॅक्झिमम, 150-200 रुपये आपण लावतो. साडीची किंमत किती आहे? 10,000. आज पैठणी झाल्या ह्याचा झाला ज्या आपण काय म्हणून की लग्नासाठी ज्या फेस्टिवलमध्ये शालू जे असतात किंवा नाही का की ज्याला त्या साड्या कमीत कमी 10,000 पुढेच असतात एकदम भारी. आणि त्यांनी फक्त ट्रॅकिंग लिहिलं, पण ट्रॅकिंग कसं करावं याच्याबद्दल त्यांनी कधी मार्गदर्शन करत नाही. पण त्याची सगळी जाव म्हणजे ह्याच्यामध्ये हा एक असा व्यवसाय नाही की विकणारा कपडा उत्पादकांनी हा कपडा कसा धुतला जावा प्रकारची काही त्यांच्याकडे त्यांनी दिलेलं नसतं. आणि याच्यामध्ये होतं काय, मॅन्युफॅक्चर वेगळा, हाच एकमेव असा बिझनेस आहे म्हणजे उत्पादन करणारा वेगळा आहे, विकणारा वेगळा आहे आणि प्रोसेस करणारा वेगळा आहे. आलं का लक्षात? समजलं ना? पण जबाबदारी कोणी घ्यायची आहे? प्रोसेस करणाऱ्यांनी घ्यायची आहे. जो करतोय त्याच्यावरती हँडलिंग त्यांनी घ्यायची आहे. उत्पादक घेतो का? नाही घेत. विक्रेता घेतो का? नाही घेत. चॅलेंज हा एक मोठा चॅलेंज आहे. तुम्ही या सगळ्या बाबतीमध्ये परदेशात गेलात, परदेशातली जी काय लॉन्ड्री व्यवस्था आणि आपल्याकडची व्यवस्था काय फरक आहे? परदेशात आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे, कारण परदेशामध्ये काय होतं तिथलं वातावरण म्हणा किंवा तिकडे सगळं ड्रॅकलिंग वगैरे होतं मोठ्या प्रमाणावरती. आणि तिथं कॉइन्स लॉन्ड्री असतं, म्हणजे स्वतः जाऊन आपण स्वतःच क्लीन करतो, आपण डिटर्जंट घेऊन जायचं, आपण ते करायचं. अशा प्रकारच्या लॉन्ड्र्या भारतात म्हणजे आउट ऑफ कंट्रीमध्ये नाही आहे. आणि लॉन्ड्री व्यवसाय जर स्पेशली म्हणाल तर भारतामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जास्त केंद्रित झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त पुढारी आहेत, त्यामुळे ह्याला जास्त एक वेगळ्या प्रकारची लय आलेलं आहे ह्याला. असं आहे, एक सत्य परिस्थिती आहे ती. तुम्हाला किती वर्ष झाली आता याच्यामध्ये? मला 25 वर्ष झाले. भविष्यामध्ये काय असेल? भविष्यामध्ये आम्ही एक ट्रेनिंग स्कूल करायचा विचार आहे आणि अत्याधिक अधिकाधिक लोकांना याचं प्रशिक्षण देऊ आणि त्या दृष्टीने आमची तयारी पण चाललेली आहे. येत्या काही वर्षामध्ये आपण तसं करूया आणि अधिकाधिक लोकांनी ह्या व्यवसायामध्ये यावं आणि मोठा व्यवसाय करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांना सगळ्यांना आमचं सहकार्य असेल. रायगडच्या मातीतील राजन होतेकर, बापूसाहेब होतेकर आणि नगरमध्ये एक व्यवसाय, त्यांच्या सासऱ्यांनी उभा केलेला व्यवसाय आहे, पण त्या व्यवसायावरती कळस त्यांनी उत्तम पाया रचला होता आणि त्याला कळस चढवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. रायगडच्या सगळ्या लोकांना तुमच्या कर्तृत्वाचा नक्कीच अभिमान आहे. तुमच्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण उभे राहावेत आणि त्यांनी आपला स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू करावा, त्याला तुमचं मार्गदर्शन लावावं आणि ती नक्कीच लावेल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.